रेशमबाग मैदान में स्वतंत्रता दिन व गणेशोत्सव प्रदर्शनी महिला स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था की ओर से नागपुर मेगा ट्रेड फेयर का आयोजन किया जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में नागरिकों के उपस्थित रहने की अपील की गई है। 14 अगस्त से रेशमबाग मैदान में स्वतंत्रता दिन व गणेशोत्सव प्रदर्शनी महिला स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था की ओर से नागपुर मेगा ट्रेड फेयर का आयोजन किया जा रहा है, जिसमें बड़ी संख्या में महिला स्वयं रोजगार द्वारा निर्मित वस्तुओं की बिक्री की जाएगी, जो अपने आप में एक अनोखी पहल है। कहना तो येणाऱ्या दिवसात गणपति गणेशोत्सव आहे, दुर्गोत्सव आहे, आणि काही महिलांनी पुढे येऊन इथे एक प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचत गटांना कसं काम करता येते काम मिळेल या भावनेतनं हे असं स्तुत्य उपक्रम वर्माताईं त्यांच्या सगळ्या सहकार्याने राबवलेला आहे। मागे यांचा महिलांचा एक कार्यक्रम याच ग्राउंडवर मागच्या 15 दिवस महिनाभरापूर्वी झाला, आणि निश्चितच सगळ्या महिला ह्या बचत गटाच्या माध्यमातून इथे जे काही त्यांनी डेव्हलप केलं ते सगळं विकसित ठेवतात आणि त्यांची विक्री होते आणि ते प्रदर्शनही करतात, जेणेकरून या वस्तीतलं वातावरण या भागातलं वातावरण एक निर्मळ राहतं। खऱ्या अर्थानं या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, अशाच प्रकारचे कार्य त्यांच्या हातांना सदैव होत राहो अशी अपेक्षा। धन्यवाद। आपको बता दें कि गणेशोत्सव और 15 अगस्त को देखते हुए महिला बचत गट की ओर से महिलाओं का कार्यक्रम लिया गया है। इसमें महिलाओं द्वारा निर्मित वस्तुओं की विक्री की गई है। महिला स्वयं रोजगार बहुउद्देशीय तर्फे मी बोलती आहे आणि आपल्याकडे आता गणेशोत्सव आणि 15 ऑगस्ट निमित्त आपण हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे, याच्यामध्ये आपल्या सगळ्या महिला व जेंट्स पण याच्यात आहेत, तर आपण हा कार्यक्रम चांगल्यात चांगला करावा या उद्देशातून हा आपण इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे। आपण सगळेच आकाश पाळणे लागणार आहेत, खाण्याच्या वस्तू लागणार आहेत आणि ज्वेलरी कपडे हे सगळ्यांचे स्टॉल लागणार आहेत आपल्याकडे। आपल्याकडे 100 ते 150 महिला काम करतात। आप सभी नागरिकों से अनुरोध है कि महिला स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था नागपुर मेगा ट्रेड फेयर स्वतंत्रता दिन व श्री गणेशोत्सव प्रदर्शनी का शुभारंभ 14 अगस्त से रेशमबाग मैदान में किया जा रहा है, जिसमें आपकी उपस्थिति प्रार्थनीय है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।